गणेशोत्सवानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दृष्टीदोष जाणवणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. विशेषतः विसर्जन मिरवणुकीनंतर डोळ्यामध्ये जळजळ होणे कमी दिसणे असे 60 अधिक रुग्ण समोर आलेत. विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीसोबत असलेला लेसर शो कोल्हापूरकरांना घातक ठरलाय. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत लेझर शोमुळे 60 अधिक जणांनी डोळ्याच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे धाव घेतली. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होते. गेल्या 2 कोरोनामुळे सर्व सण आणि उत्सवांवर निर्बंध होते. मात्र यंदा कोणतेही निर्बंध आणि निर्बंधाशिवाय मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला. तसे कोल्हापुरात गेल्या 3 ते 4 डॉल्बीवर बंदी आहे. मात्र यंदा निर्बंध हटवल्यानं सर्वच डॉल्बीचा दणदणाट पाहायला मिळाला. मात्र याचे परिणाम आता दिसू लागलेत. बेसिकली त्या लेझरमुळे बऱ्याच जणांना किरकोळ प्रॉब्लेम आले, डोळ्याची जळजळ होणे, लाल होणे, हे सोडून दृष्टीवर बऱ्याच जणांना परिणाम झाला. म्हणजे ऑलमोस्ट कोल्हापुरात 100 जास्त रुग्णांवर सगळ्या नेत्रतज्ज्ञांकडं मिळून उपचार करण्यात आले. काही जणांना त्याच्यात परमनंट डॅमेज झाला. बऱ्याच वेळेला काळा ठिपका डोळ्यासमोर दिसणे किंवा नजर कमी येणे असे त्याचे सिव्हिअर सिम्टम्स होते. त्यापैकी 60 ते 70% लोक पूर्ववत बरे होतील, पण 25 ते 30% लोकांना परमनंट डॅमेज होऊ शकतो. तर त्याच्यासाठी एवढ्या हाय इंटेन्सिटीचे लेझर्स गव्हर्नमेंटनं बॅन करायला पाहिजेत किंवा त्याच्यावर रेस्ट्रिक्शन ठेवायला पाहिजे. जसं ऑडिओ सिस्टीम्सला काही डेसिबलच्या वरती अलाउड नाही आहे, तसं यालासुद्धा हे करायला पाहिजे. तर आम्ही महाराष्ट्र नेत्र संघटनेकडं त्याप्रमाणे त्याचे काही मागण्या कोल्हापूर ॲसोसिएशनतर्फे पाठवत आहोत आणि मग त्या दरम्यान गव्हर्नमेंटनं तसं करावं अशी आमची इच्छा आहे की जेणेकरून सामान्य लोकांना याचा त्रास होणार नाही. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.